नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जांभूळ कसं स्टोअर करायचं ते पाहणार आहोत, 2 ते 3 महिन्यासाठी किंवा 6 महिन्यासाठी। आता ही आपल्याकडे जांभूळ आहेत, आपण आता ही कट करून पुसून घेऊ। पहिली स्वच्छ पाण्याने धुतलेली, आता ही आपण पुसून घेऊ आणि कट करू। आपण आता स्वच्छ कपडा घेऊन त्या कपड्याने हलक्या हाताने जांभूळं पुसून घ्यायची। जांभूळं नाजूक असतात, पूर्ण अशी हलक्या हाताने पुसून घ्यायची की जेणेकरून ती फुटली नाही पाहिजे, त्याला पाणी राहिलं नाही पाहिजे, पूर्ण पाणी असं पुसून घ्यायचं आहे त्याचं। आता आपण सर्व जांभूळं पुसून घेणार आहोत। आपण आता अशा प्रकारे पूर्ण हलक्या हाताने कापून घेणार आहोत। बी पासून लांब घ्यायचं, म्हणजे बी येणार नाही, बी कडू असते, बी आली नाही पाहिजे कट करताना। असं पूर्ण हे करून कट करून घेणार आहोत आपण। आता अशा प्रकारे आपण पूर्ण सगळी जांभूळं कट करून घेऊ। अशा प्रकारे आपले आता जांभूळ कट करून झालेले आहेत। आपण कसे स्टोअर करायचे ते पाहत आहोत। आता हे असे चमच्याने घ्यायचे ना, अशा बॅग घ्यायच्या, ह्या बॅगमध्ये पूर्ण आपण भरून ठेवणार आहोत। पूर्ण असं हे करून आल्लात भरायच्या। याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकूनही भरू शकता, आणि असेही भरले तरी ते राहतात। असे पूर्ण बॅग आपण भरून घेणार आहोत। अशा प्रकारे आपण सगळी जांभळं 3 ते 4 महिने स्टोअर करून ठेवू शकतो। बॅग आपण भरलेली आहे, ती हवा काढायची आणि अशी पूर्ण अशी पॅक करून घ्यायची। पॅक करायची आणि ही फ्रीजरला ठेवून द्यायची। राहिलेले आपण आता जांभळं कट करून अशा प्रकारे भरून घेणार आहोत।